अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूवर्स आणि 60,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा. नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. भारत लवकर कोरोनाच्या महामारीतून मुक्त व्हावा, धावडवाडीच्या मुस्लिम बांधवांनी केली अल्लाला प्रार्थना. धावडवाडीत साध्या पद्धतीने रमजान ईद साजरी. आटपाडी तालुक्यातील मुस्लिम बहुल असणाऱ्या धावडवाडीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने या वर्षीचा ईद सण साजरा करण्यात आला. यावेळी भारत लवकर कोरोना महामारीतून मुक्त व्हावा अशी प्रार्थना मुस्लिम बांधवांनी केली. दरवर्षी सर्व हिंदू बांधवांना आमंत्रित करून रमजान ईद धूमधडाक्यात साजरी केली जाते. यावर्षी हिंदू बांधवांना आमंत्रित करता न आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. आज मुस्लिम धर्मियांसाठी रमजानचा हा सर्वात मोठा आणि पवित्र असा सण आहे. परंतु इथं आटपाडी तालुक्यामध्ये असणाऱ्या धावडवाडी या बहुसंख्य मुस्लिम बहुल गावामध्ये आज आपण पाहिलं तर अत्यंत साध्या पद्धतीनं रमजानचा सण हा साजरा केलेला आहे. इथं बहुसंख्य मुस्लिम समाज आहे, इथं सर्व हिंदू धर्मियांचे सण साजरे केले जातात आणि एक हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे धावडवाडी गाव. या गावामध्ये आज जे वातावरण कोरोनाचं संकट आलंय त्यामुळे इथल्या दोन मस्जिदी आहेत या गेल्या 2 महिन्यापासून बंद आहेत. तरी सर्व लोक हे रोज घरीच नमाज अदा करत आहेत. त्याचबरोबर आजचे हे नमाज पठण सर्वांनी घरीच केलेलं आहे आणि सर्वांनी या भारत देश हा कोरोनापासून मुक्त व्हावा यासाठी नमाजमध्ये प्रार्थना केलेली आहे. या धावडवाडी गावामध्ये बहुसंख्येने मुस्लिम राहत आहेत. हा रमजानचा पवित्र महिना मुस्लिमांसाठी आणि आज ईदची नमाज पण लॉकडाऊनमुळे जे आहे प्रत्येकाने घरामध्येच अदा केलेली आहे. आणि हे देशावर जे मोठं संकट आलेलं आहे कोरोनाचं त्याविषयी बी सगळ्यांनी नमाजमध्ये अल्लाकडे प्रार्थना केली आहे की हे संकटात लवकर दूर व्हावं आणि भारत देश ह्याच्यातून मुक्त व्हावा म्हणून सगळ्यांनी ह्याच्यासाठी प्रार्थना बी केलेली आहे. शासनाचं नियमाचं पालन करताना प्रत्येकाने घरामध्येच नमाज अदा केलेली आहे आणि मस्जिद बी जो लॉकडाऊन असल्यामुळे 2 महिने झाले बंदच आहे तर सगळ्यांनी घरामध्ये जाऊन नमाज पठण करून सगळ्यांनी शांततेने जो आहे ते लॉकडाऊनमध्ये नमाज पठण करून सगळ्या शासनाचं नियमाचं पालन केलेलं आहे. आज आमचा सर्वात मोठा सण आहे मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद. तो आम्ही साध्या पद्धतीने साजरा केलेला आहे. शासनाचे जे आदेश आहेत की सगळ्यांनी घरीच नमाज अदा करावी त्या शासनाच्या आदेशानुसारच आम्ही घरी नमाज अदा केलेली सगळ्यांनी. आणि भारत देशाबद्दल आम्हाला सगळ्यांनाच प्रेम आहे आणि शासनाचे जे आदेश आहेत त्याच्यानुसार आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्यांना सूचना वगैरे देऊन सगळ्यांच्या शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सगळ्यांना सांगून सगळ्यांना घरी नमाज अदा केलेली आहे. दुआ मागित आणि जे आपल्या देशावर सगळ्या जगावर कोरोनाचं जे संकट आहे ते संकट टळू दे यासाठी आम्ही दुआ पण केली. योगेश पुजारी आटपाडी. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.